माय मराठी माय बोलीचं महाचॅनल नमस्कार नमस्कार आज एक वेगळा विषय घेऊन आम्ही आपल्या पुढे आलो आहोत माझ्या सोबत आहेत माननीय शिवाजी गावंडे सर शिवाजी गावंडे हे अगदी तारुण्यापासूनच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत विशेषतः ग्राम विकासाच्या संदर्भामध्ये ते अत्यंत तळमळीनं काम करतात त्यांना असं नेहमी वाटत आलेलं आहे की गावाचा विकास जो आहे तो गावाचा विकास जर खरं खरं कोणाला करायचा असेल गावच्या पुढाऱ्यांना करायचा असेल तर ग्रामसभा ही अत्यंत महत्वाची आपल्या संविधानानं एक खूप मोठी अशी ताकद या ग्रामसभेमध्ये ओतलेली आहे नव्हे गावाच्या विकासाचं हृदय म्हणजेच ग्रामविकास विकास पण दुर्दैवानं अनेक गावांमध्ये या ग्रामसभा फक्त कागदावरच होतात आणि फक्त उरकाउरकीचं सा काम चालत असतं पण या ग्रामसभा खरोखर जेव्हा होतील तेव्हा गावामध्ये एक जिवंतपणा येईल गावामध्ये एक सळसळत चैतन्य येईल अशी धारणा शिवाजीरावांची आहे आणि हाच विचार घेऊन त्यांनी एक आता संकल्प केलेला आहे डोंगरकडा हे त्यांचं गाव आणि त्यांचा जिल्हा हिंगोली या हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण चार टप्प्यांमध्ये चार पदयात्रा ते काढणार आहेत गावोगाव आपल्या सवंगड्याबरोबर ते गावोगाव फिरणार आहेत आणि ग्राम सभेचं महत्व तरुण पिढीला समजावून सांगणार आहेत आता त्याच्या पाठीमागची संकल्पना आणि एकूण त्याचा जो व्याप आहे आणि तेच त्याचबरोबर त्याचं स्वरूप जे आहे आणि उद्देश हे या छोट्याशा मुलाखतीतून ते आपल्याला सांगतील तर मी शिवाजीरावांना एक प्रश्न असा विचारू इच्छितो की तुम्हाला ग्रामसभा ज्ञान तुम्हाला कधी झाले साधारणतः एक पंधरा वर्षापूर्वी ग्रामसभेच्या बाबतीमध्ये मी ग्राम थोडं माहिती घेण्याचा प्रयत्न केला जसं जसं मला समजायला लागलं तसं तसं ग्रामसभेच्या बाबतीमध्ये मी ग्राम कुठं ग्रामसभा चांगली होते कोणती गावं आहेत कोणतं गाव एकत्र बसतं कोणतं गाव प्रश्न आपले समजून घेतं कोणतं गाव आपल्या प्रश्नावर एकत्रित विचार करतं आणि विचार करून त्या प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामसभेचा वापर करतं या गोष्टीचा जेव्हा मी मागोवा महाराष्ट्रात घेतला तेव्हा मला एक चार पाच गावांचा संदर्भ त्याच्यात आढळला त्याच्यामध्ये मेंढालेखा तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली मधलं एक गाव असेल पोपटराव पवारांचं बाजार असेल अण्णा हजार राळेगंज सिद्धी असेल ही तीन गाव प्रामुख्यानं ग्रामसभेचा पुरस्कार करणारी गावं मला आढळली आणि त्या ग्रामसभेचं महत्व जाणून घेण्यासाठी मी साधारणतः पंधरा वर्षापूर्वी मेंढा लेखा या गावी पण गेलो आणि तिथं ग्रामसभा समजून घेतली आणि ती ग्रामसभा समजून घेतल्यानंतर त्या गावातल्या एकत्रित ग्रामसभेच्या ताकदीनं त्या गावातल्या लोकांनी स्वतःच्या गावाचं ग्रामसभेवरचं नाव गाव गावाचं नाव हे देश पातळीवर त्याचा ठसा उमटला दिल्ली मुंबईत आमचं सरकार आमच्या गावात आम्हीच सरकार हा नारा ज्या गावाने दिला ते गाव म्हणजे मेंढाले गाव होतं ते गाव मी जेव्हा समजून आलो ग्रामसभा शिकून आलो तेव्हा मनामध्ये खूप मोठे संकल्प होते की अशा पद्धतीचं पण माझं गाव असावं माझ्या मित्रांचं गाव असावं माझ्या मामाचं गाव असावं माझ्या नातेवाईंकाचं गाव असावं ठीक आहे आता हम... या, या घडीला आता आज या घडीला आपण फक्त महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ग्रामसभेची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आता ग्राम ग्रामविकासासाठी केंद्र शासनानं एकत्रितपणे पंधरावा वित्त आयोगाचं निधीच्या मार्फत गावाचा विकास करण्याचं केंद्र सरकारनं ठरवलेलं आहे राज्य सरकारचा काही के वाटा केंद्र सरकारचा काही के वाटा अशा पद्धतीनं ग्रामसभेच्या माध्यमातून पाच वर्षाचं प्लॅनिंग करावं त्या गावातल्या लोकांचे जे प्रश्न आहेत मूळ प्रश्न आहेत पाणी असेल स्वच्छता असेल रोजगार निर्मिती असेल महिला असेल दलित असतील लेकरांचं शिक्षण असेल आरोग्य असेल अशा सगळ्या व्हर्टिकलचं एकत्रित प्लॅनिंग करून ते आपण ठरवावं ग्रामसभेनं आणि ते ठरवलेलं प्लॅनिंग त्यासाठीचा निधी केंद्र सरकार फार मोठ्या प्रमाणामध्ये देत असतं त्याच्यामागची भावना अशी आहे की ग्रामसभेनं ते नियोजन गावांना नियोजन करावं आणि गावांनी ते प्रश्न सोडवावेत आणि त्यासाठी आम्ही निधी देतो केंद्र सरकारची ही भावना आहे अतिशय प्रांजळ आणि चांगली भावना आहे पण सगळ्या ठिकाणी माझा स्वतःचा जो अभ्यास आहे माझ्या जिल्ह्यापुरता असेल काही विभागातील गावांचा असेल तर सगळी ही विकास आराखडा हा कागदावर होतो ग्रामसभा हा कागदावर घेतल्या जातात आणि सरपंच ग्रामसेवक आणि गुत्तेदार लॉबी जी आहे त्यांना फायदा असलेलीच कामं त्याच्यामध्ये टाकली जातात आणि तोच आराखडा वेबसाईटवर अपलोड करतो ना लोकांना त्यांचं माहिती असतं ना लोकांना त्याचं ज्ञान असतं या ग्रामसभेमध्ये एवढी सुंदर रचना त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीमध्ये केलेली आहे की गाव करील ते राव काय करील गावातल्या लोकांनी त्यांच्या गावातल्या प्रश्नांची प्राधान्य क्रम तयार करायचा आणि ती प्रश्न या सर निधीच्या माध्यमात एक एक करत सोडवायची अशी ती भावना आहे पण दुर्दैवानं कुठंच ग्रामसभा होत नाहीत ग्रामसभा ज्या गावात होत नाहीत त्या गावाला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर आहे असं मी नेहमी म्हणत असतो त्याच्या मागची भावना अशी आहे की ज्या गावाला ग्रामसभा कागदावर होते त्या गावातले ओरिजिनल प्रश्न जशाला तसे थप्पीनं पडतात गावामध्ये जशाला तसा परतच आनागुंदी कारभारमध्ये काही कोणाचं अस... नियंत्रण वगैरे नाहीये ग्रामसभा एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यावर गावाचं नियोजन गा, ग्रामसभेचं नियोजन गावावर आणि सगळ्या गावातल्या कार्यालयावर असतं उदाहरणार्थ की गावामध्ये एम एस असेल बँक असेल शाळा असतील जिल्हा परिषद शाळा असतील अंगणवाडी असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल या सगळ्या गोष्टीवर कंट्रोल करणारी ग्रामसभा आहे आणि ती जर ग्रामसभा कागदोपत्री होणार असेल तर त्या व्यवस्थेला मला सांगा त्या व्यवस्थेला कोण विचारणार आहे आणि त्या गावाचे प्रश्न कसे सुटतील असा तो एकंदरीत कारण म्हणजे थोडक्यात सांगायचं गावा की गावामधले जे काही तरुण किंवा कलती माणसं शाणी सुरती माणसं त्यांचं दुर्लक्ष याच्याकडे मुळात ग्रामसभा हे जे मॉडूल आहे थोडं मी या गोष्टीला मागे नेतो महाराष्ट्र शासन जेव्हा महाराष्ट्र राज्य जेव्हा निर्माण झालं एक ऑग एक मे एकोणीशे साठ ला त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम लागू झाला एक मे राज्याची जेव्हा निर्मिती झाली त्याच्यानंतर ग्रामपंचायत अधिनियम सुरू झाला आणि ग्रामपंचायत सुरू झाल्यानंतर कारभार गाव कारभार सुरू झाला त्याच काळामध्ये किंवा त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये आपल्या गावामध्ये काही प्रश्न जर निर्माण झाला आपल्या गावात काही विकासाचं काम करायचं असेल सार्वजनिक काम करायचं असेल तर आपले पूर्वज पंच म्हणून एकत्र बसायचे आणि सगळं गाव बसायचं आणि ती लोक जे निर्णय देतील याचा अर्थ ती लोक निर्णय देत नव्हती सर्वांच्या चर्चा आणि सर्वांची मतं लक्षात घेऊन लोकपंचायत लोकपंचायत ज्याला म्हणतील ती त्याचा निर्णय व्हायचा आणि ती लोक त्याला निर्णय द्यायची तेच मॉडेल पकडून ग्रामसभा आणि ग्रामसभेची त्र्याहत्तरावी घटना दुरुस्तीचा हा कायदा झालेला आहे दुरुस्ती झालेली आहे आणि ग्रामसभेला अप्रतिम ताकद दिलेली आहे आता याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी काय काय करावं लागणार आ, या इतका मोठा अवघड प्रश्न आहे हा ग्रामसभा गावातली व्हावी या बाबतीमध्ये ना सरपंच उत्साही आहे ना ग्रामसेवक आहे ना ग्रामपंचायतचे मेंबर असतात ना गावातले कर्मचारी असतात ज्यांचं हित विकास कामाच्या आड पैसे कमवण्याचे आहेत ते, ते पण नसतात पंचायत समिती याच्या बाबतीमध्ये अजिबात लक्ष देत नाही जिल्हा परिषदेचं लक्ष नाही जिल्हा परिषद मेंबरचं लक्ष नाही आमदाराचं नाही खासदाराचं नाही सीईओचं नाही कलेक्टरचं नाही अतिशे दायक चा, चा, न, न, ही अतिशय धोकादायक घंटा आहे जी महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं या गोष्टीकडं गांभीर्यानं कुणीही बघत नाही आणि सगळे प्रश्न सगळ्या प्रश्नाची उत्तरं ग्रामसभा कागदावर राबवण्यामध्ये तिथं झिरपत आहेत आता तुम्ही एक तुमच्या हिंगोली जिल्ह्यापुरता तुम्ही एक प्रयत्न करू इच्छिता तो काय संकल्प आहे त्याच्याबद्दल मला असं वाटतं की आता माझं मी डोंगरकडा गावचा आहे माझ्या गावातली ग्रामसभा अतिशय जागृत पद्धतीने आणि त्याचा प्रचार प्रसार करून मी घेण्याचा गेली दहा वर्षापासून प्रयत्न करतो साधारणतः हजार दीड हजार माणसं ग्रामसभेमध्ये असतात लोक बघायला येतात हजार दीड हजार माझं सर्व या प्रेक्षकांना आव्हान आहे की कधी तुम्हाला वेळ असेल तर आमची ग्रामसभा बघायला तुम्ही या डोंगर आणि ती ग्रामसभा म्हणजे आमच्यासाठी आम्हा जी लोकांना ग्रामसभा आणि विकासाचं स्वप्न घेऊन जी लोक धडपड करतात त्यांच्यासाठी तो आनंदाचा दिवस असतो आम्ही प्रश्न विचारतो ग्रामसेवक उत्तर देतो सरपंच देतो पण ऍक्च्युली त्याही ग्रामसभेमध्ये आमच्या गावातही पुढे काही होत नाही हा प्रयत्न जेव्हा माझ्या लक्षात आला तेव्हा माझ्या गोष्ट लक्षात आली की याच्यामध्ये सगळ्यांचे आर्थिक हितसंबंध संबंध सगळ्यांचे त्याच्यामध्ये दडलेले असल्यामुळं कुणालाच वाटत नाही की ग्रामसभेमधल्या निर्णयाचं अंमलबजावणी व्हावी त्या दृष्टीनं म्हणूनच मी आता एक वेगळा प्रयत्न करतो की ग्रामसभा माझ्या गावची अशी आहे तर माझ्या बाजूच्या गावची कशी त्याच्या पुढच्या गावची कशी गाव इतकं जागृत असून अशी परिस्थिती आहे जिथे जागृतीच नाही तिथं काय असणार आहे बिलकुल त्याच्यामुळं मला असं वाटतं की माझ्या मनामध्ये मी आता आता मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा जो अमृत महोत्सव आता त्या वर्ष आहे तर सतरा सप्टेंबर पासून चार टप्प्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये ग्रामसभेच्या जागृती बाबतीत पदयात्रा काढण्याचं माझा संकल्प आहे आणि त्या दृष्टीने मी त्याच रूट मॅपिंग त्या गावातले परिस्थिती काय रोड कसा का असेल कुठं थांबायचं कुठं जायचं कोण्या पारावर झोपायचं कुठं सभा घ्यायची कॉर्नर सभा कशी घ्यायची काय लिफलेट वाचायचे लोकांचे प्रश्न येतील आपल्यावर त्याची उत्तरं कशी द्यायची काही गावामध्ये काही लोकांना आवडणार नाही ती लोक माझ्या अंगावर पण येतील त्याचा मुकाबला कसा करायचा अशा सगळ्या पद्धतीचा आणि प्रश्नांचा सारासार विचार करून ते मी प्लॅनिंग माझा अंतिम टप्प्यात आलेला आहे चार टप्प्यामध्ये मा माझी ती ग्रामसभेची जागृतीची यात्रा निघणार आहे माझ्यावर प्रेम करणारे जी काही दोन चार माझी मित्र आहेत महिला आहेत त्यांना सोबत घेऊन ती पदयात्रेचं आम्ही सांगता करणार आहोत या राज्याला या देशाला ज्या मेंढाल एका गावानं ग्रामसभेचा आदर्श दिला दिल्ली मुंबई संकल्पना, संकल्पना दिली आदर्श दिला त्या गावामध्ये ग्रामसभेच्या बाबतीमध्ये प्रचंड काम करणारे मोहन हिराबाई हिरालाल हे मला या बाबतीमध्ये आधाराने आशीर्वादा आणि मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं महाराष्ट्रात जी जी लोक चांगलं काम करतात त्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ही चार टप्प्यातली पदयात्रा मी पहिला टप्पा आता लवकरच पार पाडणार आहे आणि मला आशावाद आहे मी प्रचंड आशावादी माणूस आहे की मला वाटतं की या एका टप्प्यातून मला एक चार मित्र मिळतील की जे संकल्प करतील की मी माझ्या गावची ग्रामसभा नक्कीच कागदावर होऊ देणार नाही मी माझ्या गावची ग्रामसभा आग्रहाने घेण्याचा प्रयत्न करील मी माझ्या गावची ग्रामसभा होण्याच्या अगोदरच्या जी जागृती करेल मी दहा लोकांना भेटेल महिलांना भेटेल आणि जागृती करीत असे प्रत्येक टप्प्यामध्ये मला मित्र भेटतील आणि सगळे मित्र मिळून आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये ग्रामसभेच्या बाबतीमध्ये लोकांचे प्रश्न शेवटच्या माणसाचा अन टू द लास्ट लोकशाहीची फळं त्या माणसाच्या पदरी पडावी आणि त्या माणसाचं मत ग्रामसभेमध्ये लक्षात घेण्यात यावं हा दिवस ज्या दिवशी होईल त्या दिवशी त्र्याहत्तराव्या घटना गुरुजी ग्रामसभेचं फलित होईल असं माझी त्याच्या मागची धारणा आणखी एक गोष्ट गावामध्ये मूलभूत प्रश्न जे असतात उदाहरणार्थ पाणी आहे वीज आहे रस्ते आहेत किंवा आणखीन इतर काही प्रश्न आहे शिक्षण आहे त्यातल्या त्यात मुलांसाठी लहान मुलांसाठी गाव काय करू शकतं याच्या या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात तुमचा फोकस अधिक कशावर असेल मुळात ग्रामसभे जागृती करण्यामागची भावना की लोकांना शिक्षित करणं लोकांना लोकशिक्षण देऊन लोकांना गावाच्या मूळ जी प्रश्न आहेत ती मूळ प्रश्न सोडून गावामध्ये ऍसेट निर्माण करणं आहे ऍसेट म्हणजे काय की गावामध्ये जलसंधारणाचे काम असतील गावातले पाण्याचा प्रश्न सुटेल गावातला मायग्रेशन स्थलांतराचा जो प्रश्न आहे तो गावातच कामाची मायग्रेशन स्थलांतर हे सगळ्यात महत्वाची बिलकुल बिलकुल कारण तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं ग्रामसभेमध्ये दडलेली आहेत तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो जगातलं एकमेव महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्यांनी राईट टू वर्क दिलेला आहे लोकांनी काम मागायचं आणि सरकारनं ते काम द्यायचं कामाचा हा तपस्वी विस पागेसरांनी पागेस जी दुष्काळ पडल्यानंतर जी योजना राबवली रोजगार हमी, रोजगार हमी तिला नाव दिलं आणि ती योजना जेव्हा त्यांनी मांडली प्रयोग करून तेव्हा दोन्ही सभागृहांना अर्धा तास बाक वाचून वाजून त्या योजनेचं दिलं अभिनंदन केलं के 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 असे त्या स पागेंच म्हणणं त्या मागची भावना अशी होती की कुठल्याच गावातल्या माणसाला कामासाठी त्याचे आई वडील त्याचं गाव त्या गावची जत्रा त्या गावचा मारुती त्या गावचा देव त्या गावची शाळा घनगोत सोडून बाहेरगावी जाताय जाऊच नाही आणि त्याच्या भूकेचा प्रश्न त्याच्या गावातच सन्मानानं मिटवावा या अत्यंत पवित्र भावनेतून रोजगार हमी कायदा आणि ग्रामसभा आणि सगळ्या प्रश्नांचं ग्राम शेवटी आपण ग्रामसभेवर जातो ग्रामसभा गावातल्या प्रत्येक घटकाच्या दूरगामी विकासाचं प्लॅनिंग करणारी ग्रामसभा आहे ग्रामसभा इतके जबरदस्त पॉवर या ग्रामसभेला आहे तीच जर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसेल तर गाव मग अशीच विखुरलेली गावामधले सोयी सुविधा नाही आहेत अशी गाव आणि रोजगार गावामध्ये मुळात ग्रामसभा या मागची भावना खरी आहे की लोकांचा संवाद होणं लोकांचा संवाद राजकारणी लोकांनी गटतट करून हा माझा तू माझा तू माझा गटतट करून गावातली आपली पोळी भाजून घेण्यासाठी कोणीच कुणासोबत एकत्र बसूच नाही गावाचे प्रश्न मुळात लोकांना कळूच नाही गावाच्या विकासाचा निधी किती येतो त्याचं प्लॅनिंग काय असतं कामं कशी होतात त्याच्यावर मॉनिटरिंग कोण करतं त्याचं सोशल ऑडिट कसं होत असतं त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट कसं होत असतं हे सगळे पॉवर ग्रामसभेला आहेत हे कुणाला कळूच नाही यासाठी हे सगळा खेळ आहे आपण ही चर्चा करत असताना एक मला प्रकर्षानं जाणीव झाली की सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी तुकडोजी महाराजांनी गावाच्या विकासाचा आराखडाच तयार करून दिलाय ग्रामगीता त्याच्याकडून आमच्या राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष झालंय राज्यकर्त्यांचं तुम्हाला सांगतो कायदे इतके सुंदर आहेत परिपत्रक शासनाचे निघतात निर्णय शासनाचे दररोज निघतात यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या नावानं ग्रामसभेचे पुरस्कार दिले जातात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावानं अभियान राबवलं जातं गाडगेबाबांच्या नावानं अभियान राबवलं जातं ही ही जी मोठी माणसं ही जी खरी दैवत आहेत मानवतेची यांच्या नावानी जे काही गोष्टी राज्य सरकार करण्याचा प्रयत्न करत पर सरती शेवटी हे सगळं प्लॅनिंग ग्रामसभेमध्ये होतं महात्मा गांधी तंटा मुक्ती गाव बंद झाली योजना हो स्वच्छता अभियान बंद झालं याच्या मागची सगळी भावना सरकारची पण असा प्रयत्न होता की गाव एकत्र यावं गावाने गावाच्या प्रश्नावर चर्चा करावी उत्तरं शोधावी जेव्हा ग्रामपंचायत नव्हती तेव्हा लोक प्रश्न सोडत नव्हते का लोक तेव्हा काय असे काय थकले होते का अजिबात नाही लोक बसायचे एकत्र गावाच्या प्रश्नावर रात्रंदिवस बसायचे आणि ऍबसुल्यूट त्याचं उत्तर काढून ते गाव सहमतीनं ते प्रश्न सोडवत पुढे जायचे तुमचं आता हे ग्रामसभा जनजागरण पदयात्रा जी आहे या पदयात्रेमध्ये तुमच्या पदरी निराशा आली तर काय करणार नाही तुम्हाला मी सांगतो त्या बाबतीमध्ये निराशा येण्यासारखी जरी परिस्थिती असली पण कोणी जर काम करणारच नाही निराशा ना। याच्यासाठी निराशा म्हणतो की गावामध्ये शिकलेला आणि शिकून शहाणा झालेला जो घटक आहे तो शहरामध्ये विस्थापित झालेला आहे आणि गावामध्ये कमी शिकलेली माणसं आहेत आणि विशेषतः वय वाढलेली माणसं जास्त आहेत तुम्हाला सांगू का शिकलेल्या माणसांपेक्षा ही गावात जी न शिकलेली माणसं आहेत तीच प्रेम आहे तीच गावावर प्रेम करणारी लोक आहेत आमचं टार्गेट तेच आहे शिकलेली तुम्हाला बाल्या बाली दहा बाय दहाची खोली तो शहरात राहतो त्याचे प्रश्न वेगळे त्याचे स्वप्न वेगळे त्यांची गती वेगळी आहे गाव जे साचलेले त्या गावाला वाहत करण्याची अतिशय प्रांजळ आणि पवित्र भावना या ग्राम सभेच्या जागृती पदयात्रेच्या मागे माझी आहे आणि पदयात्रेचा जो इतिहास आहे आतापर्यंतचा देशातला तो पदयात्रा काही ना काही निर्माण करते मी याबाबतीत आशावादी आहे आणि मी अने अशाच अनेक पदयात्रेमध्ये मी सहभागी झालो झालेलो आहे दुष्काळाची पदयात्रा असेल वेगवेगळ्या पदयात्रेमध्ये मी सहभागी होऊन ते शिकून घेतलंय की लो काय का, लोकांचं मन काय असतं लोकांचे प्रश्न काय आहेत आधी त्यांना विचारावं लागेल त्यांचं समजून घ्यावं लागेल मी हे सगळं शिकण्यासाठी जातोय मला माझा हिंगोली जिल्हा कळायला पाहिजे मला माझा तालुका कळायला पाहिजे माझ्या तालुक्याचे प्रश्न कळाले पाहिजे ग्रामसभा कळली पाहिजे लोकांची मानसिकता कळाली पाहिजे वेगवेगळ्या ज्या काही गावचे रीतिरिवाज आहेत ज्या गावची व्यवस्था आहे ती मला कळण्यासाठी आणि माझ्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी आणि ग्रामसभेची जागृती करून गावागावामध्ये एक एक मित्र तयार करण्यासाठी मी ही अं पदयात्रेची जनजागृती यात्रा काढण्याचा मित्र अत्यंत तळमळीनं आणि गावांमध्ये खेड्यांमध्ये खरच सुधारणा व्हावी या हेतून ही पदयात्रा शिवाजीराव काढणार आहेत अर्धा गाव जवळपास इंडियामध्ये विस्थापित झालेला आहे इंडियामध्ये विस्थापित झालेला हा गाव कधीतरी तो परत भारतामध्ये सुद्धा यावा आणि त्यांनी या भारताची अवस्था काय झाली हे विचारात घ्यावं आणि ग्रामसभेला आवर्जून उपस्थित राहावं तर मला असं वाटतं की या पदयात्रेचं सा साफल्य होईल या पदयात्रेच्या निमित्तानं शिवाजीरावांना आपण सदिच्छा देऊया की त्यांच्या मनातला हेतू जो आहे तो पूर्ण व्हावा शेवटी परत मला दुष्यंत कुमार तो कि ले मशाले चल पड़े है लोग मेरे के ले मशाले चल पड़े है लोग मेरे गाँव के।, के अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गाँव के अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गाँव के धन्यवाद